हॅलो स्टुडंट ओरिजिन अँड इव्होल्यूशन हा लेसन आपण एन सी आर टीमधून स्टडी करतो आहे या लेसनमधला लास्ट पॉईंट आहे अ ब्रीफ अकाउंट ऑफ इव्होल्युशन सो तो पॉईंट आपण आज स्टडी करणार आहोत सो ब्रीफ अकाउंट ऑफ इव्होल्युशन या पॉईंटमध्ये इव्होल्युशन अर्थवरती कसं झालं असेल त्याचा एक ब्रीफ अकाउंट दिलेला आहे किंवा समराईज आयडिया दिलेली आहे की किती इयर्स ॲगो अर्थवरती कोणता लाईफ फॉर्म अराईज झाला असेल याच्याबद्दल इन्फॉर्मेशन समराईज केलेली आहे आणि याशिवाय हे डायग्रॅम दिसते या पद्धतीच्या दोन डायग्रॅम जे आहेत ते आपण स्टडी करणार आहोत सो फर्स्ट ब्रीफ अकाउंट ऑफ इव्हॉल्युशन हे कंटेंट पाहताना याचा एक चार्ट सगळ्यांनी तयार करायचा आहे एका पेजवरती चार्ट तयार करत असताना किती मिलियन इयर्स ॲगो आणि कोणता लाईफ फॉम अर्थवरती आलेला आहे असा चार्ट तयार करा म्हणजे ही, ही जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायला सोपी जाईल सो so, आपण स्टार्ट करतो आहे <coughs> अबाउट टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो ब्रॅकेटमध्ये एम वाय ए दिलेलं आहे म्हणजे मिलियन इयर्स ॲगो सो अबाउट टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो द फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ ॲपियर्ड ऑन अर्थ सो अर्थवरती फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो नियर अबाऊट टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो ॲपियर झालेला आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे चार्टमध्ये लिहिताना सगळ्यांनी इयर्स लिहायचे आहेत टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो आणि त्याच्यापुढे लिहायचं आहे फर्स्ट सेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ ओके द मेकॅनिझम ऑफ हाव नॉन सेल्युलर ॲग्रिगेट ऑफ जायंट मायक्रोमॉलिक्युल कुड इव्हॉल्व्ह इन टू सेल विथ मेम्ब्रॅनस एनव्हलप इज नॉट नोन सो ते आहेत की जायंट मायक्रोमॉलिक्युल अर्थवरती होते तर या जायंट मायक्रोमॉलिक्यूल मेम्ब्रॅनस सेल्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट कसे झाले हा मेकॅनिझम एक्झॅक्टली नोन नाही पण तरीही हे जे सेल आहेत किंवा फर्स्ट सेल्युलर लाईफ जी आहे ती अर्थवरती टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेली आहे याच्यामधल्या काही सेलकडे कोणती ॲबिलिटी आहे बघा सम ऑफ दीज सेल हॅड द ॲबिलिटी टू रिलीज ओ टू फॉर एक्झाम्पल आत्ता ही जी ॲबिलिटी आहे ऑक्सिजन रिलीज करण्याची ही ॲबिलिटी प्लांट्सकडे आहे आणि प्लांट्स हा ऑक्सिजन कसा रिलीज करतात सगळ्यांना फोटोसिंथेसिसची प्रोसेस माहिती आहे प्लांट्स वॉटरचं एच टू ओचं फोटो करतात फोटो म्हणजे लाईट सनलाईट सनलाईटच्या मदतीनं लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन एच ओचं ब्रेकडाऊन करतात आणि याच्यामधला टू एनवायरमेंटमध्ये रिलीज केला जातो सो so, इथं सांगितलेलं आहे की अर्थवरती टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो सेल तयार झाल्या आणि या ज्या सेल आहेत त्यापैकी काही सेलकडे टू रिलीज करण्याची ॲबिलिटी जी आहे ती होती मग याच्यामध्ये दिलेलं आहे द रिॲक्शन <coughs>

त्याच्या मदतीनं वॉटरचं फोटोलिसिस करणं ही ॲबिलिटी त्याही सेलकडे प्रेझेंट असेल सो आत्तापर्यंत जे कंटेंट सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फर्स्ट सेल्युलर फॉर्म अर्थवरती कधी अपेअर झालेलं आहे तर टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो हे जे सेल आहेत त्या कशापासून तयार झाल्या तर त्यावेळी अर्थवरती जायंट मॅक्रोमॉलिक्युल मोठ्या साईजचे केमिकल्स होते आणि एनी हाव ते केमिकल्स एकत्र आले आणि त्यांच्यापासून से। फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो तयार झाला त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की यापैकी काही सेलकडे ऑक्सिजन रिलीज करण्याची ॲबिलिटी होती आणि ही ॲबिलिटी त्यांच्याकडे कशी आली असेल तर मे बी आत्ता जशा प्लांट वॉटरचं फोटोलिसिस करतात तशीच ॲबिलिटी त्या सेलकडे असेल आणि ऑक्सिजन रिलीज झाला असेल सो हा फर्स्ट पॉईंट होता सेकंड बघा स्लोली सिंगल सेल ऑरगॅनिझम बिकम सेल्युलर लाईफ फॉर्म हळूहळू हे सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते मल्टी सेल्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले किंवा त्यांच्यापासून मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले नेक्स्ट बाय द टाइम ऑफ फाय हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट वेअर फॉर्म अँड ॲक्टिव्ह सो टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो जवळपास फर्स्ट सेल्युलर फॉर्म तयार झाला आणि या सेल्युलर फॉर्मकडे ऑक्सिजन रिलीज करण्याची अॅबिलिटी आली एन्व्हायरमेंटमधली ऑक्सिजनची लेवल वाढली याच सेल्युलर फॉर्मपासून हळूहळू युनिसेल युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले आणि जवळपास फाय हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती इनव्हर्टिब्रेट जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत okay, ओके so, सो इनव्हर्टिब्रेट तुम्हाला माहिती आहेत <coughs> आपण नॉन कॉर्डेट स्टडी केलेलं आहेत <coughs> आणि कॉर्डेटमध्ये युरोकॉर्डेटा कॉर्डेटा कॉर्डेटा हे स्टडी केलेले तर हे इनव्हर्टिब्रेट्समध्ये येतात तर हे तयार झाले आणि ॲक्टिव्ह झाले याच्यामध्ये पुढे बघा जॉलेस फिश प्रोबॅबली इव्हॉल्ड अराऊंड थ्री हंड्रेड फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो जॉलेस फिश जे आहेत ते जवळपास तीनशे पन्नास मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती फॉर्म झालेले आहेत सी वेड अँड फ्यू प्लांट एक्झिस्टेड प्रोबॅबली अराऊंड थ्री ट्वेंटी मिलियन इयर्स ॲगो सो दोन्ही स्टेटमेंट लिहायचेत आपल्या चार्टमध्ये पहिला पॉईंट लिहिला तुम्ही टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो फर्स्ट सेल्युलर फॉर्म नेक्स्ट लिहिलं तुम्ही फाय हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले आणि ॲक्टिव्ह झाले नेक्स्ट जॉलेस फिश थ्री फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो डेव्हलप झालेत आणि सीविड आणि काही प्लांट जे आहेत ते प्रोबॅबली थ्री ट्वेंटी मिलियन इयर्स ॲगो जे आहेत ते तयार झाले असतील नेक्स्ट वी आर टोलड दॅट द फर्स्ट ऑर्गॅनिझम दॅट इन्व्हेटेड लँड वेअर प्लांट्स सो पहिले ऑर्गॅनिझम ज्यांनी लँड इनव्हेड केला असेल आतापर्यंतचं सगळं ॲक्वॅटिक लाईफ आहे फिश आहेत किंवा बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहेत मात्र लँडवरती सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेड किंवा प्रभुत्व कोणाचं सिद्ध झालं असेल तर ते प्लांट्सचं आहे सो दे वेअर प्लांट वी आर टोल दॅट फर्स्ट ऑर्गॅनिझम दॅट इन्व्हेटेड लँड वेअर प्लांट्स दे वेअर वाईड स्प्रेड ऑन लँड व्हेन ॲनिमल्स इनव्हेडेड लँड जेव्हा ॲनिमल्स या लँडवरती इन्वेड व्हायला लागलेले तोपर्यंत प्लांट्स या लँडवरती वाईड स्प्रेड झाले होते फिश विथ स्टाऊट अँड स्ट्रॉंग फिन कुड मूव ऑन लँड अँड गो बॅक टू वॉटर ओके सो फिश जे आहेत ज्यांचे फिन्स स्ट्राँग आणि स्टाऊट आहेत असे फिश लँडवरती येऊ शकत होते आणि पुन्हा रिटर्न वॉटरमध्ये जाऊ शकत होते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लँड आणि वॉटर दोन्हीकडे राहण्याची ॲबिलिटी ॲम्फिबियन्सकडे असते सो इन शॉर्ट फिश डेव्हलप झालेले आहेत आणि त्यानंतर या फिशपासून हळूहळू ॲम्फिबियन्स डेव्हलप झालेले आहेत तर तिथं काय इन्फॉर्मेशन आहे बघा दिस वॉज अबाउट थ्री फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो इन नाईन्टीन थर्टी एट अ फिश कॉट इन साऊथ आफ्रिका हॅपन टू बी कोइल कॅन्थ विच वॉज थॉट टू बी एक्स्टिंक्ट ओके okay, so सो नाईन्टीन थर्टी एटमध्ये साऊथ आफ्रिकामध्ये समुद्रामध्ये कोइलकॅन्थ कोयला कॅन्थ ना नावाचा फिश जो आहे तो सापडला आणि हा जो फिश आहे हा फिश एक्स्टिंट मानला जात होता मात्र हा फिश एक्स्टिंट नसून नाईन्टीन थर्टी एटमध्ये तो साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सापडला सो so, त्या फिशला कोयला कॅन्थला लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं लिव्हिंग फॉसिल फॉसिल कारण त्याच्या पिरियडमधले जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते सगळे एक्स्ट्रीम झालेले आहेत मात्र हा जो कोयला कॅन्थ आहे हा अजूनही अलाइव आहे म्हणून त्याला लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं सो so, तीनशे पन्नास मिलियन इयर्स ॲगो हे झालेलं आहे काय झालेलं आहे तर जे फिश होते ज्यांचे फिन्स स्ट्रॉंग आणि स्टाऊट होते ते लँड आणि वॉटर दोन्हीकडेही राहत होते तर हे तीनशे पन्नास मिलियन इयर ॲगोची गोष्ट आहे नाईनटीन थर्टी एटमध्ये जो फिश आपल्याला सापडला त्याचं नेम आहे कोयला कॅन्थ विच वॉज थॉट टू बी एक्सटेंड असं मानलं जात होतं की हा एक्सटेंड झालेला आहे मात्र हा जो फिश आहे तो साऊथ आफ्रिकेमध्ये सापडला आणि त्याला आता लिव्हिंग फॉसिल असं कन्सिडर केलं जातं सो दीज ॲनिमल्स कॉल्ड लो फिन इव्हॉल्व इन द फर्स्ट एन दॅट लिवड ऑन बोथ लँड अँड वॉटर सो मी तुम्हाला आधीच सांगितलं की फिश सांगितलं त्यांनी की जे स्टाऊट आणि स्ट्रॉंग फिन असणारे फिश लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव करत आहेत सो इन शॉर्ट त्या फिशपासूनच हळूहळू काय डेव्हलप झालेले आहेत ॲम्फिबियन्स सो बघा दीज ॲनिमल्स कॉल्ड लो फिन्स इव्हॉल्व इन टू द फर्स्ट ॲम्फिबियन दॅट लिवड ऑन बोथ लँड अँड वॉटर देर आर नो स्पेसिमन ऑफ दीज लेफ्ट विथ अस हवेवर दिज वेअर अँड सिस्टर ऑफ मॉर्डन डे फ्रॉग अँड सॅलॅमेंडर्स सो यांचे जे स्पेसिमन आहेत फर्स्ट ॲम्पिबियन फॉर्म झालेले त्यांचे स्पेसिमन आपल्यासोबत आत्ता नाही आहेत हवेवर त्यांचे अँडसिस्टर हवेवर दिज वेअर अँड सिस्टर ऑफ मॉडर्न डे फ्रॉग अँड सॅलॅमॅन्डर मात्र ते, थ, ते जे आहेत ते आत्ताचे जे ॲम्पिबियन्स आहेत फ्रॉग आणि सॅलॅमेंडर यांचे ते अँडसिस्टर आहेत सो पुन्हा एकदा आपण ते स्टेटमेंट बघूयात ओके सो कोयला कॅन्थबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली त्याच्याच पुढे दिलेलं आहे बघा पुन्हा एकदा बघू इन नाईन्टीन थर्टी एट अ फिश कॉट इन साऊथ आफ्रिका हॅपन टू बी अ कोयला कॅन्थ विच वॉज थॉट टू बी एक्स्टिंट दीज ॲनिमल्स कॉल्ड लोफिन इवॉल्ड इन टू द फर्स्ट ॲम्फिबियन दॅट लिवड ऑन लँड अँड वॉटर सो लोफिन जे आहेत हेच फर्स्ट ॲम्फिबियनमध्ये इव्हॉल्व झाले Water, no जे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी राहू शकतात देअर आर नो स्पेसिमन ऑफ दीज लेफ्ट विथ अस यांचे स्पेसिमन आत्ता सध्या आपल्याकडे नाहीत मात्र आत्ताचे जे ॲम्फिबियन्स आहेत जसे की फ्रॉग सॅलॅमेंडर यांचे ते ॲन्सिस्टर आहेत लो फिन्स ओके नेक्स्ट बघा द ॲम्फिबियन्स इव्हॉल्व इन टू रेप्टाईल ॲम्फिबियन कोणामध्ये इव्हॉल्व झाले रेप्टाईल्समध्ये दे ले थिक शेल्ड एग विच डू नॉट ड्राय अप इन सन अनलाईक दोज ऑफ ॲम्फिबियन ॲम्फिबियन जे मध्ये डेव्हलप झाले त्या कडे कोणतं कॅरेक्टरिस्टिक आलं तर त्यांनी जे एग ले केलं त्या एगचं जा शेल जे आहे ते थिक होतं जे सनमध्ये ड्राय होत नव्हतं ॲम्फिबियनचे जे एग असतात त्यांना थिक शेल नसतं आणि ते एग एग सनमध्ये ड्राय होऊ शकतात सो so, ॲम्फिबियनपेक्षा वेगळे थिक शेल एग ह्या रेप्टाईल्सनी ले केले अगेन वी ओनली सी देअर मॉडर्न डे डिसेंडंट द टर्टल टॉर्टॉइस अँड क्रोकोडाइल सो रेप्टाईल जे आहेत जे सुरुवातीला होते ते नक्कीच डायनासॉर्स होते आणि यांचे जे डिसेंडंट आहे जे आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये मेन टर्टल टॉर्टाईज क्रोकोडाईल यासारखे ऑरगॅनिझम येतात इन द नेक्स्ट टू हंड्रेड मिलियन इयर्स ऑर सो रेप्टाईल्स ऑफ डिफरंट शेप अँड सायझेस डॉमिनेटेड ऑन अर्थ ओके okay, सो so वेगवेगळ्या साईजचे रेप्टाईल जे आहेत त्यांनी नंतरच्या दोनशे मिलियन वर्षामध्ये अर्थवरती ते डॉमिनेट झाले ओके okay, नेक्स्ट बघा जायंट फंड टेरिडो फाईट्स वे आर प्रेझेंट बट दे ऑल फेल टू फॉर्म कोल्ड डिपॉझिट स्लोली सो so, जायंट फंड फन ज्याला टेरिडो फायटामध्ये येणारं जे फर्न आहे ते जायंट फर्न जे तेव्हा प्रेझेंट होते आणि दे अँड दे ऑल फेल टू फॉर्म कोल्ड डिपॉझिट स्लोली सो कोल्ड डिपॉझिट जे आहे ते स्लोली यांनी फॉर्म केले सम ऑफ दीज लँड रेप्टाईल वेअर बॅक इन टू द वॉटर टू इव्हॉल्व इन टू फिश लाईक रेप्टाईल प्रोबॅबली टू हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो जे रे जायंट रेप्टाईल म्हणजे जा डायनासॉरसारखे जे रेप्टाईल अर्थवरती इव्हॉल्व्ह झाले ते जवळपास दोनशे मिलियन इयर्सपर्यंत अर्थवरती डॉमिनेट झालेले त्याच दरम्यान जायंट फंड प्लांटमध्ये काय डॉमिनेट होते तर जायंट फंड जे आहेत तेरिडोफायटामधले ते होते आता हे जे रेप्टाईल आहेत यातले काही रेप्टाईल रिटन वॉटरमध्ये गेले आणि फिश लाईक रेप्टाईलमध्ये इव्हॉल्व्ह झाले लाईक इक्थायोसॉरस सो so, इक्थायोसॉरस जो आहे तो फिश लाईक रेप्टाईल आहे सो so, अबाउट टू हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो हे झालेलं आहे द लँड रेप्टाईल वेअर ऑफकोर्स द डायनासॉर्स सो लँड so, रेप्टाईल कुठला आहे डायनासॉर्स आणि वॉटरमध्ये राहणारा रेप्टाईल जो फिशसारखा आहे तो आहे इक्थायोसॉरस सो so, दोन्ही नेम लक्षात ठेवा एक थायोसॉरस हा वॉटरमध्ये राहणारा रेप्टाईल आहे फिश लाईक आणि लँड रेप्टाईलमध्ये डायनासॉर्स येतो द बिगेस्ट ऑफ देम दॅट इज टायरॅनासॉरस रेक्स वॉज अबाउट ट्वेंटी फीट इन हाईट सो यांच्यामधला लँड रेप्टाईलमधला बिगेस्ट जो तो आहे तो टाय टायरॅनॉसॉरस आहे जवळपास ट्वेंटी फीट हाईटमध्ये आहे अँड हॅड ह्यूज फिअरसम डॅगर लाईक टीथ त्याचे जे टीथ आहेत ते डॅगर लाईक किंवा फिअरसम भीतीदायक असे टीथ आहेत अबाउट सिक्स्टी फाईव मिलियन इयर्स ॲगो द डायनासॉर्स सडनली डिसॲपियर्ड फ्रॉम दी अर्थ वी डू नॉट नो द ट्रू रिझन सम से क्लायमॅटिक चेंजेस किल देम सम से मोस्ट ऑफ देम इव्हॉल्व्ह इन टू बर्ड्स द ट्रुथ मे लिव्ह इन बिटवीन स्मॉल साइज रेप्टाईल ऑफ दॅट एरा स्टील एक्झिस्ट टुडे त्यानंतरच्या सिक्स्टी मिलियन इयर्स ॲगो पूर्वी म्हणजे सिक्स्टी मिलियन इयर्स ॲगो डायनासोर जे आहेत ते अर्थवरून सडनली डिसॲपियर झाले एक्झॅक्ट रिझन अननोन आहे मात्र काही लोक म्हणतात मे बी क्लायमॅटिक चेंजेसमुळे डायनासॉर्स किल झाले तर काही म्हणतात मे बी ते जे रेप्टाईल्स आहेत ते बर्ड्समध्ये इव्हॉल्व्ह झाले सो so, ट्रूथ कदाचित ह्या दोन्हीच्यामध्ये आहे क्लायमॅटिक चेंजेस आणि बर्डमध्ये इव्हॉल्व्ह होणं त्यावेळेसचे स्मॉल साईज रेप्टाईल जे आहेत ते अजून एक्झिस्ट करतात सो दिस so, इज अबाउट रेप्टाईल मुलांना आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया आपण फर्स्ट सेल्युलर फॉर्मपासून सुरुवात केली होती सो so, त्याच्यामध्ये सांगितलं होतं नियर अबाऊट टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती फर्स्ट सेल्युलर फॉर्म जो आहे तो तयार झाला जायंट मॅक्रोमॉलिक्युलपासून हा तयार झाला हेच मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हळूहळू इव्हॉल्व्ह झालेले आहेत so, सो हे टू थाउजंड मिलियन इयर्स ॲगोचं दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं फाय हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो अन इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले नेक्स्ट थ्री फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो जॉलेस फिश जे आहेत ते इव्हॉल्व्ह झाले थ्री हंड्रेड ट्वेंटी मिलियन इयर्स ॲगो सी वीड आणि प्लांट जे आहेत फ्यू प्लांट एक्झिस्टेड प्रोबॅबली थ्री ट्वेंटी मिलियन इयर्स ॲगो त्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला लँड कोणी इन्व्हेट केलेलं आहे तर प्लांटनी आणि त्यानंतर फिश जे आहेत ज्यांचे फिन स्टाऊट आणि स्ट्रॉंग होते ते लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव करत होते सो so, हे जवळपास थ्री फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो होतं तेव्हाचे ऑर्गॅनिझम एक्स्टिंट झाले असं मानलं जात होतं पण नाईन्टीन थर्टी एटमध्ये साऊथ आफ्रिकामध्ये कोयला कॅन्थ हा ऑर्गॅनिझम सापडला जो एक्स्टिंट आहे असं मानलं जात होतं ओके okay, दीज ॲनिमल्स कॉल लो फिन यांना लो फिन असं म्हटलं जातं आणि हे लो फिनच कोणामध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत तर आत्ताचे जे आपल्याला ॲम्फिबियन्स पाहायला मिळतात तर त्यांचे ते ॲन्सिस्टर आहेत सो त्या लो फिनपासूनच ॲम्फिबियन्स इव्हॉल्व्ह झालेले आहेत तेव्हाच्या ॲम्फिबियनचे स्पेसिमन आत्ता आपल्याकडे नाहीत मात्र आत्ता आपण फ्रॉक किंवा सॅलॅमेंडर जे पाहतो त्यांचे ॲन्सिस्टर ते लो फिन आहेत नेक्स्ट ॲम्फिबियन जे आहेत ते कोणामध्ये इव्हॉल्व्ह झाले रेप्टाईल्समध्ये मग त्यांच्यातला मेन डिफरन्स दिलेला आहे की रेप्टाईलनी थिक शेल्ड एग ले केले जे सनमध्ये ड्राय होत नाहीत आणि जवळपास टू हंड्रेड मिलियन इयर्सपर्यंत हे जे ऑर्गॅनिझम आहेत रेप्टाईल जे आहेत त्यांनी अर्थवरती डॉमिनेशन सिद्ध केलं किंवा ते अर्थवरती डॉमिनेट झाले पुढच्या टू हंड्रेड मिलियन इयर्समध्ये ओके सो त्यावेळेसचे रेप्टाईल्स आत्ता नाहीत मात्र त्यांचे मॉडर्न डे डिसेंडंट कोण आहेत तर टर्टल टॉर्टॉइस आणि क्रोकोडाईल आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं ते म्हणजे अर्थवरती जे रेप्टाईल्स डॉमिनेट झाले तर त्याच्यामधले वॉटरमध्ये पाहिलं म्हणजे काही रेप्टाईल वॉटरमध्ये रिटर्न गेले आणि फिश लाईक रेप्टाईल डेव्हलप झाला जवळपास जा टू हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो आणि त्याचं नेव आहे इक्थायोसॉरस लँडवरती जे रेप्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये मेन डायनासॉरस येतो पण त्यांच्याही मधला बिग्गेस्ट रेप्टाईल आहे टायरॅनोसॉरस ज्याची हाईट ट्वेंटी फीट एवढी आहे त्यानंतर सिक्स्टी फाईव्ह मिलियन इयर्स ॲगोपर्यंत सॉरी त्यानंतर सिक्स्टी फाईव्ह मिलियन इयर्स ॲगो हे जे डायनासोर किंवा हे जे रेप्टाईल्स आहेत ते सडनली अर्थवरून डिसॲपियर झाले ह्याचं ट्रू रिझन नोंद नाही मात्र त्यावेळेसचे ह्यूज साईजचे रेप्टाईल्स डिसॲपियर झाले मात्र स्मॉल साईजचे त्यावेळेसचे रेप्टाईल अजूनही अर्थवरती एक्झिस्ट करतात इथंपर्यंत आपण पाहिलं नेक्स्ट बघा द फर्स्ट मॅमल रेप्टाईल्सनंतर नेक्स्ट त्यांनी मॅमल्स एक्सप्लेन केलेत द फर्स्ट मॅमल वेआर लाईक श्रीव्ज श्रीव्स सारखे मॅमल्स जे आहेत ते फर्स्ट मॅमल आहेत अर्थवरचे देअर फॉसिल्स आर स्मॉल साइज्ड मॅमल्स वेअर व्ही पेरस अँड प्रोटेक्टेड देअर अनबॉर्न यंग इन साईड द मदर्स बॉडी मॅमल्स वेअर मोर इंटेलिजंट इन सेन्सिंग अँड अवॉइडिंग डेंजर लिस्ट सो फर्स्ट मॅमल कुठले आहेत अर्थवरचे तर श्रीव्ज आहेत आणि त्यांचे फॉसिल्स स्मॉल साईजचे होते मॅमल्स व्ही व्ही पेरस होते त्यांनी त्यांच्या तेन अनबॉर्न यंगला मदरच्या बॉडीच्या आत प्रोटेक्ट केलेलं मॅमल्स वेअर मोर इंटेलिजंट इन सेन्सिंग अँड अवॉइडिंग डेंजर सो मॅमल जे आहेत ते सगळ्यात जास्त इंटेलिजंट आहेत शक्यतो डेंजर अवॉइड करण्यामध्ये आणि सेन्सिंगमध्ये वेन रेप्टाईल केम डाऊन मॅमल्स टूक ओव्हर दिस अर्थ म्हणजे आधी रेप्टाईलचं अर्थवरती प्रभुत्व होतं डॉमिनेशन होतं मात्र जेव्हा रेप्टाईलचा नंबर कमी झाला त्यानंतर या अर्थवरती डॉमिनेशन मॅमल्स झालं सो मॅमल वेआर मोर इंटेलिजंट आणि त्यांनी या अर्थवरती डॉमिनेशन प्रूव्ह केलं सो वेन रेप्टाईल केम डाउन मॅमल्स टूक ओव्हर दिस अर्थ देर वेअर इन साऊथ अमेरिका मॅमल्स रिसेम्बलिंग हॉर्स हिप्पोपॉटमस बियर रॅबिट एक्सेट्रा ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट वेन साऊथ अमेरिका जॉईन नॉर्थ अमेरिका दिज ॲनिमल वेआर ओव्हर रिडन बाय नॉर्थ अमेरिकन फावना आता बघा हे काय दिलेलं आहे देर वेअर इन साऊथ अमेरिका मॅमल्स रिसेम्बलिंग हॉर्स हिप्पोपॉटमस बियर रॅबिट एक्सेट्रा सो साऊथ अमेरिकेमध्ये आत्ताच्या हॉर्स हिप्पोपॉटमस बियर रॅबिटशी रिसेम्बल करणारे ॲनिमल्स होते मॅमल्स होते ड्यू टू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे हे होते वेन साऊथ अमेरिका जॉईन विथ नॉर्थ अमेरिका ओके कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे जेव्हा साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झालं तेव्हा काय झालं बघा दीज ॲनिमल्स वे आर ओव्हर रिडन बाय नॉर्थ अमेरिकन फावना नॉर्थ अमेरिकन फावना म्हणजे नॉर्थ अमेरिकनमधल्या ॲनिमल्सनी हे ओव्हर रिडन झाले ड्यू टू द सेम कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट पाऊच मॅमल ऑफ ऑस्ट्रेलिया सर्व्हाइव बिकॉज ऑफ लॅक ऑफ कॉम्पिटिशन फ्रॉम एनी अदर मॅमल सो याच कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे ऑस्ट्रेलियामधले पाऊच ॲनिमल किंवा पाऊच मॅमल जे आहेत ते सर्वाईव्ह झाले आणि सर्वाईव्ह होण्याचं मेन रिझन सांगितलं लॅक ऑफ कॉम्पिटिशन फ्रॉम एनी अदर मॅमल दुसऱ्या कोणत्याही मॅमलकडून कॉम्पिटिशन नसल्यामुळे ते तिथं सर्वाईव्ह झाले सो so, हा जो पॅराग्राफ आहे हे सगळं मॅमल्सबद्दल दिलेला श्रेव आहे श्रेव हा फर्स्ट मॅमल आहे जेव्हा रेप्टाईलचा नंबर कमी आला तेव्हा या अर्थचा जो डॉमिनेशन आहे ते मॅमल्सनी सिद्ध केलं मॅमल्स सेन्सिंगमध्ये आणि डेंजर अवॉईड करण्यामध्ये इंटेलिजंट आहेत त्यानंतर मॅमल्स व्ही पेरस आहेत ते त्यांच्या अनबॉर्न वनला मदरच्या बॉडीमध्ये प्रोटेक्ट करतात वेन रेप्टाईल्स केम डाऊन मॅमल्स टू दिस अर्थ नेक्स्ट साऊथ अमेरिकेचे जे मॅमल्स आहेत तिथं असे मॅमल होते जे हॉर्स हिपोपॉटमस बियर रॅबिटशी रिसेम्बल करतात मात्र कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे जेव्हा साऊथ अमेरिका नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झालं हे जे ॲनिमल्स आहेत त्या ठिकाणी असणारे म्हणजे हिपोपॉटमस हॉर्ससारखे ॲनिमल दे वेर ओव्हर बाय नॉर्थ अमेरिकन पाहुणा त्यांच्यापेक्षा जास्त प्रभुत्व कोणाचं सिद्ध झालं तर नॉर्थ अमेरिकन फाव फावना म्हणजे ॲनिमल्स नॉर्थ अमेरिकनमध्ये असणाऱ्या ॲनिमल्सचं प्रभुत्व जास्त सिद्ध झालं सो पुन्हा एकदा सांगते आहे आधी साऊथ अमेरिकेमध्ये कसले ॲनिमल होते हॉर्स आणि सारखे ॲनिमल होते मात्र नंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका जेव्हा जॉईन झालं तेव्हा नॉर्थ अमेरिकेमधले जे काही ॲनिमल्स आहेत त्यांनी साऊथ अमेरिकेमधल्या ॲनिमल्सवरती जास्त प्रभुत्व सिद्ध केलं ड्यू टू द सेम कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट पाऊच मॅमल ऑफ ऑस्ट्रेलिया सर्वायवड ह्याच कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमुळे ऑस्ट्रेलियामधले जे पाऊच मॅमल आहेत ते सर्वाईव्ह झाले कारण तिथे कुठल्या दुसऱ्या कोणत्याही मॅमल्सचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी नव्हतं लिस्ट वी फॉर गॉट सम मॅमल लिव्ह होली इन वॉटर okay. ओके uh, आता काही मॅमल्सकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की काही मॅमल्स फक्त वॉटरमध्ये राहतात व्हेल well, डॉल्फिन सील अँड सी काव आर सम एक्झाम्पल एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा हे मॅमल्स आहेत आणि होली वॉटरमध्ये राहणारे आहेत पुन्हा एकदा रिपीट करते व्हेल डॉल्फिन सील आणि सी काव हे काही वॉटरमध्ये राहणाऱ्या मॅमल्सचे एक्झाम्पल आहेत इव्हॉल्युशन ऑफ हॉर्स एलेफेंट डॉग एक्सेट्रा आर स्पेशल स्टोरीज ऑफ इव्होल्युशन म्हणजे ह्या प्रत्येक मॅमलचे इव्होल्युशन म्हणजे प्रत्येकाची एक स्पेशल स्टोरी आहे यू विल लर्न अबाउट दिस इन हायर क्लासेस द मोस्ट सक्सेसफुल स्टोरी इज द इव्होल्युशन ऑफ मॅन सो बाकीचे जे ॲनिमल्स किंवा मॅमल्स आहेत हॉर्स इलेफंट डॉग त्यांच्या इव्हॉल्युशनच्या स्टोरीज प्रत्येकाच्या सेपरेट आहेत त्या तुम्ही हायर क्लासेसमध्ये स्टडी कराल सगळ्यात सक्सेसफुल स्टोरी इव्हॉल्युशनची जी आहे विथ लँग्वेज स्किल आणि सेल्फ कॉन्शियसनेस तर ही जी स्टोरी आहे ती आपण पुढे स्टडी करणार आहोत सो रफ स्केच ऑफ इव्होल्युशन ऑफ लाईफ फॉर्म देअर टाईम ऑन जिओलॉजिकल स्केल आर इंडिकेटेड इन फिगर आता सेवन पॉईंट नाईन आणि सेवन पॉईंट टेन या फिगर आपण पाहणार आहोत सो so, बघा आत्ता जे आपण स्टडी केलं ब्रीफ अकाउंट ऑफ इव्होल्युशन सो याच्यामध्ये साधारण अर्थवरती कोणते लाईफ फॉर्म कसे ॲपिअर झाले हे सांगितलं मी एकदा रिवाईज करते आहे पहिल्यांदा युनिसेल्युलर फॉर्म सेल किंवा सिंगल सेल फॉर्म अर्थवरती ॲपियर झाला त्यानंतर त्यांच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते इव्हॉल्व्ह झाले त्यानंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमनंतर फाय हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो इनव्हर्टिब्रेट फॉर्म झाले नेक्स्ट जॉलेस फिश जे आहेत ते थ्री फिफ्टी मिलियन इयर्स सॅगो तयार झाले थ्री ट्वेंटी मिलियन इयर्स सॅगो सी वीड आणि काही प्लांट जे आहेत ते एक्झिस्ट झाले त्यानंतर तेव्हाचे जे फिश आहेत थ्री फिफ्टी मिलियन इयर्स सॅगो ज्यांचं स्टाऊट आणि फिन स्ट्रॉंग आहेत ते लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव करत होते दीज ॲनिमल्स आर कॉल्ड लोफ फिन त्यांना लो फिन म्हटलं जातं आणि हेच लो फिन नंतर ॲम्फेबियन्समध्ये इव्हॉल्व्ह झाले म्हणजे सिक्वेन्स आहे युनिसेल्युलर युनिसेल्युलरनंतर मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये इनव्हर्टिब्रेड त्यानंतर जॉलेस फिश त्यानंतर स्ट्रॉंग फिन असणारे फिश जे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी मूव्ह करत आहेत आणि यांना लो फिन म्हटलं जातं आणि यांच्यापासूनच ॲम्पिबियन्स इव्हॉल्व्ह झाले या ॲम्पिबियनपासूनच नेक्स्ट रेप्टाईल जे आहेत ते इवॉल्व्ह झाले ज्यांनी ड्राय थिक शेल्ड एग जे आहेत ते रिलीज केले त्यानंतर रेप्टाईल्सबद्दल दिलेलं आहे की टू हंड्रेड मिलियन इयर्स सॅगो ते इव्हॉल्व्ह झाले आणि अर्थवरती डॉमिनेट झाले तर याच्यामध्ये वॉटरमध्ये राहणारे रेप्टाईल्स याच्यामध्ये मेनली इक्थायोसॉरस टू हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो तयार झाला आणि लँडवरचे रेप्टाईल याच्यामध्ये ऑफकोर्स डायनासॉर आणि त्यातलाही जॉईंट किंवा मोठ्या साईजचा आपण पाहिला टायरॅनोसॉर्स <coughs> हे तयार झाले मात्र सिक्स्टी फाईव्ह मिलियन इयर्स ॲगो हे रेप्टाईल अर्थवरून अचानक एक्स्टेंड झाले ज्यांचं ट्रू रिझन माहिती नाही आहे एक्स्टेन्शनचं नेक्स्ट हे रेप्टाईल्सनंतर मॅमल्समध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत so, सो मॅमलचे कॅरेक्टरिस्टिक दिले पहिला मॅमल्स श्रीव आहे त्यानंतर हे मॅमल्स श्रीवचे फॉसिल्स स्मॉल साईजचे होते मॅमल्स इंटेलिजंट आहेत व्ही व्ही पेरस आहेत त्यानंतर हे जे मॅमल्स आहेत या मॅमल्समध्ये साऊथ अमेरिकेमध्ये हॉर्स हिपोपॉटोमसारखे मॅमल्स होते मात्र साऊथ अमेरिका जेव्हा नॉर्थ अमेरिकेशी जॉईन झाला तेव्हा नॉर्थ अमेरिकेतल्या ॲनिमल्सनी साऊथ अमेरिकेमधल्या ॲनिमल्सना ओव्हररिडन केलं मात्र ऑस्ट्रेलियामधले जे पाउच मॅमल आहेत त्यांना इतर मॅमलचं कॉम्पिटिशन नसल्यामुळे ते सर्वाईव्ह झाले काही पाण्यामध्ये राहणारे मॅमल्स दिलेले आहेत व्हेल डॉल्फिन सील आणि सिकाऊ त्यानंतर हॉर्स इलेफन्ट डॉग यांच्या इव्होल्युशनच्या सेपरेट स्टोरीज आहेत जास्त सक्सेसफुल स्टोरी आहे इव्होल्यूशन ऑफ मॅन जे आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत पण रफ स्केच जे आहे इवॉल्युशन ऑफ लाईफ फॉर्म देअर टाईम ऑन जिओलॉजिकल स्केल हे सेवन पॉईंट नाईन आणि सेवन पॉईंट टेनमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर ते आपण पाहतो आहे सो बघा सेवन पॉईंट नाईन ओके सो ही जी डायग्रॅम आहे या डायग्रॅममध्ये इकडे रेड लाईनमध्ये जिओलॉजिकल टाईम स्केल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये पॅलिओझोईक मेझोझोईक आणि सेनोझोईक हे एराज दिलेले आहेत त्यानंतर सिल्युरियन डेवोनियन कार्बोनिफेरस परमिनियन ट्रे ट्रियासिक ज्युऱसिक क्रेस्टशियन क्वाटरनरी टर्शरी so, first, <clears throat> हे पिरियड्स दिलेले आहेत तर कुठल्या ह्याच्यामध्ये कुठला लाईफ फॉर्म इव्हॉल्व्ह झाला याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे सो फर्स्ट जे दिलेले आहेत क्लोरोफायटी अँडसिस्टर हे जे क्लोरोफायटी अँडसिस्टर आहेत हेच नेक्स्ट ट्रॅकिओफाईट अँडसिस्टर त्यानंतर रायनिया टाईप प्लांट्स आणि तेच सिलोफायटॉन यांच्यामध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत मग यांचं जे मिनिंग आहे तर ते मिनिंग आपण पाहतोय सो ते मिनिंग पहा सो, सो याच्यामध्ये फर्स्ट जे दिलेले आहेत क्लोरोफायटी अँसिस्टर क्लोरोफायटी अँसिस्टर्स म्हणजे लोअर प्लांट जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात Next, ancestor, plants, चकड़े, water नेक्स्ट ट्रॅ ट्रॅकिओफायटी अँसिस्टर याच्यामध्ये ट्रॅकिएड प्लांट्स म्हणजे ज्यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे असे प्लांट्स डेव्हलप झाले त्यानंतर नेक्स्ट दिलेले आहेत रायनिया टाईप प्लांट्स रायनिया टाईप प्लांट्स जे आहेत यांच्यामध्ये ही एक सिंगल जिनस आहे सिंगल जिनस स्पेसिस ऑफ डेवोनियन व्हॅस्क्युलर प्लांट डेवोनियन या पिरियडमध्ये डेव्हलप झालेली ही जिनस स्पेसिस आहे सिंगल जीनस स्पेसिस ज्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर प्लांट आहेत स्पोरोफायटिक आहेत त्यानंतर फ्री स्पोरिंग डिप्लो हॅप्लॉन्टिक आणि एम्ब्रोफायटिक एम्ब्रिओफॅटिक लँड प्लांट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट आहे सिलोफायटॉन सिलोफायटॉन जे आहे इट इज जीनस जिनस ऑफ एक्स्टिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांट एक्स्टिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांटची ही जीनस आहे ओके आता हे जर इव्होल्यूशन पाहायचं झालं तर बघा मी तुम्हाला आधी सांगितलं की पहिल्यांदा कोणते आहेत क्लोरोफायटी अँड सिस्टर म्हणजे लोअर प्लांट्स आहेत त्यांच्यापासून कोण तयार झालेले आहेत ट्रॅकिओफाईट अँडसिस्टर ह्या दोघांच्यामध्ये एक लाईन दिलेली आहे तर ते जे क्लोरोफायटी अँडसिस्टर आहेत त्यांच्यापासूनच नेक्स्ट कोण इव्हॉल्व्ह झालेले आहेत ब्रायोफाईट्स सेनोझॉईक एरामध्ये ओके त्यानंतर नेक्स्ट बघा ट्रॅकिओफाईट ॲन्सिस्टर आणि रेहनियन प्लांट यांच्यापासून नेक्स्ट डेव्हलप झालेला आहे झुस्टेरोफायलम झुस्टेरोफायलम जो आहे हा व्हॅस्क्युलर लँड प्लांट आहे ज्याच्यावरती किडनी शेप स्पोऱ्यांची आहे ते लॅटरली अरेंज झालेले आहेत हा जो झुस्टेरोफायलम आहे ह्याचे नेक्स्ट पुढे ब्रँचेस बघा तर याच्यामध्ये मेनली पुढे दिलेला आहे आ, अर्बो रेसंट लायकोपॉड्स रेसंट लायकोपॉड दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट आहेत हर्बॅशियस लायकोपॉड हे दोन्ही लायकोपॉड्स आहेत रेसंट लायकोपॉड रिसेम्ब्लिंग ट्री ट्रीसारखे दिसणारे हे लायकोपॉड्स आहेत आणि हर्बॅशियस लायकोपॉड हे हर्बॅशियस व्हॅस्क्युलर प्लांट आहेत ओके सो हे कोणापासून डेव्हलप झालेले आहेत तर ट्रॅकिओफायटी अँसिस्टर जे आहेत त्यांच्यापासून झेस्ट झुस्टेरोफायलम प्लांट डेव्हलप झाले आणि त्यांच्यापासूनच आर्बोरेसंट लायकोपॉड आणि हार्बॅशियस लायकोपॉड तर या लाईनला बघाल तर आर्बा आर्बोरेसंट लायकोपॉड परमियन पिरियडमध्ये डेव्हलप झालेले आहेत आणि हार्बॅशियस लायकोपॉड जे आहेत ते ज्युरॅसिक पिरियडमध्ये डेव्हलप झालेले आहेत तर त्यानंतरचा नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे रायनिया टाईप प्लांट्स त्यांच्यापासून नेक्स्ट सिलोफायटॉन जे आहेत ते डेव्हलप झाले सिलोफायटॉन एक्स्टिंक्ट व्हॅस्क्युलर प्लांट आहेत जे एक्स्टिंक्ट झालेले आहेत आत्ता आता हे जे सिलोफायटॉन आहेत यांच्यापासून त्यांनी बऱ्याच ब्रांचेस दिलेल्या आहेत यातली फर्स्ट जी आहे तर ती ही फस्ट ब्रांच दिलेली आहे तर याच्यामध्ये स्पेनोस्पीड हे प्लांट डेव्हलप झालेले आहेत त्यानंतर सिलोफायटॉनपासूनच नेक्स्ट फर्न जे आहेत ते ज्युरासिक पिरियडमध्ये डेव्हलप झाले त्यानंतर नेक्स्ट आहेत जिंकोज तर हे प्लांट्स डेव्हलप झाले आहेत हायली अनयुजुअल नॉन फ्लावरिंग प्लांट, प्लांट आहेत हे जिंकोज त्यानंतर कोणी फेर्स जे आहेत ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत नेक्स्ट जे आहे ते नेटॅल्स हे प्लांट सायकॅड्स हे जे प्लांट आहेत हे सगळे सिलोफायटॉन यांच्यापासून डेव्हलप झालेले आहेत त्यानंतर इकडे बघा प्रोजिम्नोस्पम प्रोजिम्नोस्पम हे जे प्लांट आहेत त्यांची एक सेपरेट लाईन दिलेली आहे आणि हे जे प्लांट आहेत प्रोजिम्नोस्पम हे कुठे इव्हॉल्व झालेले आहे तर डेवोनियन पिरियडमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत या प्रोजिम्नोस्पमपासूनच नेक्स्ट सीड फण ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत हे जे सीड फण आहेत ते दोन पार्टमध्ये डि डिवाईड झाले सायकॅड आणि डायकॉटॅलिडन्स सायकॅड्सपासून डायरेक्ट सायकॅड्स किंवा सायकस फॅमिली त्यांचं एक्झाम्पल दिलेले आणि डायकॉटॅलेडॉनस जे आहेत त्यांच्यामध्ये अँजिओस्पंप फ्लावरिंग प्लांट मोनोकॉटॅलेडॉनस त्या ब्रांचेस दिलेले आहेत सो हा स्केच आहे इव्हॉल्युशन ऑफ प्लांट फॉर्म थ्रू जिओलॉजिकल पिरियड कोणत्या पिरियडमध्ये कोणते फॉर्म जे आहेत ते इव्हॉल्व्ह झालेले त्यांनी दिलेले आहेत तर याच्यामध्ये मेन फन कोणीफेर हे जिरासिक पिरियडमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत सायकॅड्स त्यानंतर डायकॉटॅलेडॉनस प्लांट जे आहेत ते क्रेटॅशियस पिरियडमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत ॲनजिओस्पम मोनोकॉटॅलेडॉनस जे आहेत ते कॉटरनरी टर्शरी पिरियडमध्ये इव्हॉल्व्ह झालेले प्लांट आहेत सो इकडे पिरियड आणि या बाजूला कोणता प्लांट फॉर्म जो आहे तो इव्हॉल्व्ह झालेला आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे सो हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या ही सेवन पॉईंट नाईन फिगर होती यानंतर नेक्स्ट जे आहे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऑफ व्हर्टीब्रेड थ्रू जिओलॉजिकल पिरियड ही वर्टिब्रेडची जी हिस्ट्री आहे जिओलॉजिकल पिरियडमध्ये तर या बाजूला कार्बॅनिएशियस त्यानंतर परमियन ट्रयासिक ज्युऱ्यासिक क्रेटॅशियस टर्शरी आणि कॉटर्नरी हे पिरियड दिलेले आहेत आणि या पिरियडमध्ये व्हर्टीब्रेडचं इव्हॉल्युशन दिलेलं आहे तर सगळ्यात पहिला थ्री फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो अर्ली रेप्टाईल दिलेला आहे जो आता एक्स्टिंट आहे सो हा अर्ली रेप्टाईल आहे जो एक्स्टिंट झालेला आहे या अर्ली रेप्टाईलपासूनच पुढे थ्री हंड्रेड मिलियन इयर्स ॲगो सायनॅप ही ब्रांच दिलेली आहे आणि ही जी ब्रांच आहे तर याच्यामध्ये नेक्स्ट कोण इव्हॉल्व झालेले आहे यांच्यापासून तर बघा पेलिकॉसॉरस हा एक एक्स्टिंट मॅमल जो आहे सॉरी एक्स्टिंट रेप्टाईल जो आहे ते इव्हॉल्व झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट हे सायनॅप सीडपासून इवॉल्व्ह झालेली ब्रांच दिली आणि याच्यापासूनच पुढेवरती मॅमल्स दिलेले आहेत सो बघा सायनॅप सीड्स याच्यापासून कोण इव्हॉल्व्ह झालेला आहे तर पेलिकॉसॉर्स जो एक्स्टिंट आहे आणि हीच लाईन पुढे नेक्स्ट कंटिन्यू आहे जे मॅमल्समध्ये इवॉल्व्ह झालेले आहेत नेक्स्ट अर्ली रेप्टाईल जे एक्सटेंड झाले त्याच्यापासूनच नेक्स्ट ही जी लाईन दिलेली आहे हा जो दिलेला आहे तो आहे ऑफ सीड्स ऑफ सीड जो आहे तो पुढे थेकोडोंट यांच्यामध्ये इव्हॉल्व्ह झाला त्यानंतर हे थेकोडॉंट जे आहेत त्यांचे इव्हॉल्युशन बघा हेच पुढे डायनासोर्समध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत हेच क्रोकोडाईल्समध्ये वरती इवॉल्युशन दिलेलं आहे आणि याचीच ब्रांच इकडे बर्ड्सकडे सुद्धा दिलेली आहे सो हे जे साय सायरॉप सीड्स जे आहेत यांच्यापासूनच थेकोडॉन आणि थेकोडॉनपासून डायनासोर्स क्रोकोडाईल बर्ड्स यासारख्या ऑर्गॅनिझम इव्हॉल्व्ह झालेले दाखवलेले आहेत त्यानंतर ह्या सायरॉप सीड्सपासूनच वरतीकडे टर्टल लिझाड स्नेक त्यानंतर आ, हे जे वेगवेगळे ऑर्गॅनिझम दिलेले आहेत तर हे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या पिरियडमध्ये या अर्थवरती इव्हॉल्व्ह झालेले आहेत तर ही व्हर्टीब्रेडची इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आहे विथ जिओलॉजिकल पिरियड ही फिगर होती सेवन पॉईंट टेन सो so, आपण आत्तापर्यंत अर्थवरती जे इव्होल्युशन झालं त्याची ब्रीफ इस हिस्ट्री जी आहे ती स्टडी करत होतो यानंतर नेक्स्ट ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ मॅन तर ह्युमन बिंगचं इव्हॉल्युशन जे आहे त्याची हिस्ट्री दिलेली आहे शॉर्टमध्ये दिलेली आहे हा पॉईंट आपण स्टेट बोर्डमधून डिटेल स्टडी केलेला आहे तरीसुद्धा एन सी आर टीमधलं कंटेंट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे सो बघा ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ मॅन याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे अबाउट फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो मग आता लक्षात ठेवताना फर्स्ट हे फिफ्टी मिलियन इयर्स ॲगो लक्षात ठेवा प्रायमेट्स कॉल्ड ड्रायोपिथेकस अँड रामापिथेकस वेर एक्झिस्टेड सो फिफ्टीन मिलियन इयर्स ॲगो ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस हे एक्झिस्ट करत होते नेक्स्ट दे वेअर हेरी अँड वॉक लाईक गोरिला अँड चिंपांझी हेरी ऑर्गॅनिझम होते आणि गोरिला आणि चिंपांझेसारखे वॉक करत होते रामापिथेकस वॉज मोर मॅन लाईक व्हाईल ड्रायोपिथेकस वॉज मोर एप लाईक ओके इथंपर्यंतचीच इन्फॉर्मेशन बघा पहिलं फिफ्टीन मिलियन इयर्स आहे गो कोणते ऑर्गॅनिझम होते ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस यापैकी ड्रायोपिथेकस जो आहे तो एप लाईक होता आणि रामापिथेकस हा मॅन लाईक होता आणि हे ऑर्गॅनिझम गोरिला आणि चिंपांझेसारखे वॉकिंग करणारे हेरी ऑर्गॅनिझम होते किंवा मॅमल्स होते नेक्स्ट बघा फ्यू फॉसिल ऑफ मैन लाइक बोन हॅव बीन डिस्कवर्ड इन इथिओपिया अँड टान्झानिया दिस रिव्हिल्ड होमी नीड फीचर लीडिंग टू द बिलीफ दॅट अबाउट थ्री टू फोर मिलियन इयर्स ॲगो ओके सो काही फॉसिल मॅन लाईक बोनचे जे आहेत ते कुठून डिस्कवर झाले इथिओपिया आणि फिगर सेवन पॉईंट इलेवन म्हटलेले सो सेवन पॉईंट इलेवन याच्यामध्ये ते फॉसिल्स दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा दीज रिव्हिल्ड होमिनीड फीचर लीडिंग टू द बिलीफ दॅट अबाउट थ्री टू फोर मिलियन इयर्स ॲगो सो हे जे होमिनीड फीचर जे आहेत हे इव्होल्यूशन थ्री टू फोर मिलियन इयर्स ॲगो झालं असेल हे सांगितलेलं आहे मॅन लाईक वॉक इन ईस्टर्न ॲफ्रिका दे वेर प्रोबली नॉट टॉलर दॅन फोर फीट बट वॉक अपराईट सो मॅनलाईक होमिनीड जे आहेत ते आपल्याला कुठे पाहायला मिळाले तर ईस्ट ॲफ्रिकामध्ये पाहायला मिळाले थ्री टू फोर मिलियन सॉरी ईस्ट ॲफ्रिकेमध्ये मॅनलाईक होमिनीड पाहायला मिळालेले आहेत हे होमिनीट थ्री टू फोर मिलियन इयर्स ॲगो यांची हाईट जी आहे ती फोर फिटपर्यंत दिलेली जास्तीत जास्त फोर फीट होती मात्र यांचं वॉकिंग जे आहे ते अपराईट होतं टू मिलियन इयर्स ॲ गो प्रोबॅबली प्रोबॅब्ली इन ईस्ट ॲफ्रिका ग्रासलँड इव्हिडन्स शो दॅट दे हंटेड विथ स्टोन वेपन बट इसेन्शियली एट फ्रूट सो ऑस्ट्रोलापिथिकस जो आहे त्याच्यामध्ये मेन काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत तर हा ऑस्ट्रेलॉपिथिकस ईस्ट ॲफ्रिकेमधेला ग्रासलँडवरती पाहायला मिळत होता त्यानंतर नेक्स्ट बघा हा जो ऑस्ट्रेलियापिथिकस आहे हा ऑस्ट्रोलपिथेकस ईस्ट ॲफ्रिकन ग्रासलँडमध्ये पाहायला मिळतो तर याने वेपन्स जे आहेत ते यूज केले आणि हंटिंग केलं किंवा शिकार केली पण प्रोबॅबली हा फ्रूट खाणारा होता आणि हे टू मिलियन इयर्स ॲगो अर्थवरती होते तर हे वर्ड मेन आहेत टू मिलियन इयर्स ॲगो ऑस्ट्रोलिथिकस ईस्ट आफ्रिकेतल्या ग्रासलँडमध्ये पाहायला मिळाले त्यांनी स्टोन वेपन यूज करून हंटिंग केलं मात्र मोस्टली हे फ्रूट खाणारे होते सम ऑफ दी बोन अमंग

दे प्रोबॅबली डीड नॉट इट मीट फॉसिल डिस्कवर्ड इन जावा इन एटीन नाईन्टी वन रिव्हील द नेक्स्ट स्टेज होमो इरेक्टस अबाउट वन पॉईंट फाईव्ह मिलियन इयर्स ॲगो सो सगळा सिक्वेन्स सांगायचा झाला तर फर्स्ट ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस आहेत जो ड्रायोपिथेकस जो आहे तो गोरिलासारखा आहे तर रामापिथेकस जो आहे तो जास्त मॅनलाईक आहे त्यानंतरचे नेक्स्ट स्टेज याच्यामध्ये आपण पाहिली ऑस्ट्रेलोपिथेकस ऑस्ट्रोलपीथेकच जास्तीत जास्त हाईट फोर फीट होती पण अपराईट वॉकिंग होतं स्टोन वे पण यूज केले पण फ्रूट खाणारे होते त्यानंतरची नेक्स्ट स्टेज जास्तीत जास्त ह्युमन -like लाईक कॅरेक्टर असणारा होमोहॅबिलिस याचे फॉसिल्स मिळाले हा जो होमोहॅबिलिस आहे त्याची ब्रेन कॅपॅसिटी सिक्स फिफ्टी टू एट हंड्रेड सी सी होती हा मीठ खाणारा नव्हता नेक्स्ट एटीन नाईन्टी वनमध्ये फॉसिल जे आहेत ते जावामध्ये डिस्कवर झाले आणि ती नेक्स्ट स्टेज होती व्हॉल्युशनची आणि त्याला नेम दिलेला आहे होमो इरेक्टस जे वन पॉईंट फाईव्ह मिलियन इयर्स ॲगो प्रोबॅबली अर्थवरती होते होमो इरेक्टस हॅड लार्ज ब्रेन अबाउट नाईन हंड्रेड सी सी होमो इरेक्टिसची क्रॅनियल कॅपॅसिटी जो so, ज्या काही क्रॅनियल कॅपॅसिटी एन सी आर टीमध्ये दिलेल्या आहेत होमोहॅबिलिसची दिले होमो इरेक्टसचे दिले होमोहॅबिलिसचे सिक्स फिफ्टी टू एट हंड्रेड सी सी आहे आणि होमो इरेक्टसचे नाईन हंड्रेड सी सी तर ह्या क्रॅनियल कॅपॅसिटीज व्यवस्थित लक्षात ठेवा जसं आपण ब्रीफ अकाउंटचा चार्ट तयार करत होतो तसं याही ठिकाणी चार्ट तयार करायचं आहे चार्ट तयार करताना फर्स्ट कॉलममध्ये फॉसिलचं नेम लिहायचं आहे जसं की पहिला ड्रायोपिथेकस रामापिथेकस त्यानंतर ऑस्ट्रोलॉपिथेकस नंतर होमो हॅबिलिस आणि होमो नंतर होमो इरेक्टस हे नेम लिहायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये ते किती मिलियन इयर्स ॲगो होते आणि त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक एन सी आर टीमध्ये दिलेले आहेत ते पुढच्या कॉलममध्ये लिहा जास्त कॅरेक्टरिस्टिक दिलेले नाहीत त्यामुळे शॉर्टमध्ये तुमचा हा चार्ट तयार होईल यानंतर नेक्स्ट बघा होमो इरेक्टस प्रोबॅबली इट मेट ओके सो याआधी सांगितलेलं होमो हॅबिलिस मीठ खाणारा नव्हता फ्रूट खाणारा होता होमो इरेक्टस जो आहे तो हा सुद्धा त्यांनी दिलेला आहे प्रोबॅबली डीड नॉट इट मीट होमोहॅबिलिसनी मीठ खालेलं नाही त्यानंतर ऑस्ट्रोलॉपिथेकस जो आहे हो त्याने पण मीठ नाही खालेलं ते फ्रूट खाणारे होते मात्र होमो इरेक्टस जे आहेत ते मीठ खाणारे होते प्रोबॅबली एट मीठ नेक्स्ट स्टेज आहे होमो इरेक्टसनंतर द निएंडर्थल मॅन निएंड्रथल मॅन विथ अ ब्रेन साईज ऑफ वन थाउजंड फोर हंड्रेड सी सी लिवड इन नियर ईस्ट अँड सेंट्रल एशिया बिटवीन वन लॅक टू फोर्टी थाउजंड इयर्स बॅक आता तुम पुन्हा एकदा रिपीट करते पहिला ड्रायोपिथेकस नेक्स्ट रामापिथेकस त्यानंतरचा नेक्स्ट आपण पहिला ऑस्ट्रोलपिथेकस नेक्स्ट होमोहॅबिलिस हॅबिलिस होमो इरेक्टस आणि त्यानंतर निअँडरथल मॅन होमो इरेक्टस जो आहे तो वन पॉईंट फाईव्ह मिलियन इयर्स ॲगो होता तर होमो इरेक्टस जो आहे तो सॉरी हो नियाँड्रथल मॅन जो आहे तो वन लॅक टू फोर्टी थाउजंड इयर्स ॲगो अर्थवरती होता होमो इरेक्टसची क्रॅनियल कॅपॅसिटी नाईन हंड्रेड सी सी होमोहॅबिलिसची सिक्स फिफ्टी टू एट हंड्रेड सी सी आणि होमो सॉरी निएंड्रथल मॅनची वन थाउजंड so, फोर हंड्रेड सी सी सो या कॅपॅसिटीज नीट लक्षात ठेवा ज्या मॅच द बॉलिंगसाठी विचारल्या जातात तर पुढचे कॅरेक्टरिस्टिक निएन्ड्रथल मॅनचेस दिलेले आहेत ते यूज हाईट टू प्रोटेक्ट देअर बॉडी अँड बरीड देअर डेड हाईट्स त्यांनी यूज केले त्यांच्या बॉडीना प्रोटेक्ट करण्यासाठी आणि डेड बॉडीज ते बरीड करीत होते होमो सेपियन अ इन ॲफ्रिका अँड मूव्ह अॅक्रॉस कॉन्टिनंट अँड डेव्हलप इन टू डिस्टिंक्ट रेसेस सो होमोसेपियन ॲफ्रिकेमध्ये अरोज झाला आणि मूड अक्रॉस कॉन्टिनेंट्स सो कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये मूव झाला आणि डेव्हलप इन टू डिस्टिंक्ट ट्रेसेस वेगवेगळ्या रेसेस ज्या आहेत ते त्याच्यापासून डेव्हलप झाल्या ड्युरिंग आयस एज बिटवीन सेवंटी फाईव्ह थाउजंड टू टेन थाउजंड इयर्स ॲगो मॉडर्न होमोसेपियन अरोज प्रीहिस्टॉरिक केव आर्ट डेव्हलप अबाउट एटीन थाउजंड इयर्स ॲगो सो so, आपण ज्या स्टेजेस सांगितल्या ड्रायोपिथेकस रामापिथेकस ऑस्ट्रोलॉपिथेकस होमो हॅबिलिस होमो इरेक्टस निएंडरथल मॅन आणि मॅन मॅननंतर होमो सेपियन ही स्टेज सांगायची आहे केव आर्ट जवळपास एटीन थाउजंड इयर्स ॲगो डेव्हलप झालं वन सच केव पेंटिंग बाय प्रीहिस्टॉरिक ह्युमन कॅन बी सीन ॲट भीमबेटका भीमबेटका रॉक शेल्टर इन रायझन डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश ॲग्रिकल्चर केम अराऊंड टेन थाउजंड इयर्स ॲगो सो एटीन थाउजंड इयर्स ॲगो केव आर डेव्हलप झालेलं आहे टेन थाउजंड इयर्स ॲगो ॲग्रिकल्चर जे आहे ते अरोज झालं डेव्हलप झालं अँड ह्युमन सेटलमेंट जी आहे ती स्टार्ट झाली द रेस्ट ऑफ वॉट हॅपन इज अ पार्ट ऑफ ह्युमन हिस्ट्री ऑफ ग्रोथ अँड डिक्लाइन ऑफ सिव्हिलायझेशन सो नेक्स्ट जे आहे ग्रोथ आणि सिव्हिलायझेशन जे आहे ते नेक्स्ट डेव्हलप झालेलं आहे मग हे जे ह्युमन इव्हॉल्युशन आपण स्टडी केलं हे अजूनही कंटिन्यू सुरू आहे सो so, सगळ्यांना कंटेंट व्यवस्थित कळलं का बघा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ मॅन या ड्रायोपिथेकस आणि रामापिथेकस पहिल्यांदा लिहा आणि त्याच्यासमोर लिहा ड्रायोपिथेकस एप लाईक वॉक करत होता किंवा एप लाईक होता आणि रामापिथेकस जे आहेत ते मॅनलाईक होते दोन्हीही गोरीला आणि चिंपांजीसारखे वॉकिंग करत होते त्यानंतर हेरी ॲनिमल होते नेक्स्ट इव्हॉल्व्ह झालेले आहेत ते म्हणजे ऑस्ट्रोलपिथेकस ऑस्ट्रोलपिथेकस जे आहेत ते ॲफ्रिकेमध्ये आपल्याला प्रायमेटचे फॉसिल सापड सापडलेले आहेत ऑस्ट्रोलपिथेकसची हाईट सॉरी ऑस्ट्रोलपिथेकसचे फॉसिल आपल्याला ईस्ट आफ्रिकामध्ये सापडलेले आहेत त्याची हाईट फोर फिट होती मात्र वॉकिंग अपराइट होतं त्यानंतर होमोहॅबिलिस जे आहेत फर्स्ट होमिनिड सापडले ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी सिक्स फिफ्टी टू एट हंड्रेड सी सी होती त्यानंतर होमो इरेक्टस आहेत होमोहॅबिलिस फ्रूट खाणारे होते मात्र ऑस्ट्रॉलॉपिथेक जे आहेत त्यांनी स्टोन वेपन यूज केले मात्र फ्रूट खाणारे होते होमो हॅबिलिस जे आहेत ते फर्स्ट होमिनिड ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी सिक्स फिफ्टी टू एट हंड्रेड सी सी होती हे पण मीठ खाणारे नव्हते त्यानंतर डेव्हलप झालेले होमो इरेक्टस ज्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी नाईन हंड्रेड सी सी आहे तर हे मीट खाणारे होते त्यानंतर डेव्हलप झालेले आहेत निएन्ड्रथल मॅन आणि त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी वन थाउजंड फोर हंड्रेड सी सी दिली आहेत लिवनियर ईस्ट अँड सेंट्रल एशिया बिटवीन वन लॅक टू फोर्टीन थाउजंड फोर्टी थाउजंड इयर्स ॲगो त्यानंतर होमोसॅपियन जे आहेत ते ॲफ्रिकेमध्ये डेव्हलप झाले आणि वेगवेगळ्या वेग कॉन्टिनेंटमध्ये मूव्ह झाले आणि वेगवेगळ्या वेग रेसेस त्यांच्यापासून डेव्हलप झाल्या नेक्स्ट जे दिलेले एटीन थाउजंड इयर्स ॲगो केव आर्ट जे आहे ते डेव्हलप झालं टेन थाउजंड इयर्स ॲगो ॲग्रिकल्चर डेव्हलप झालं आणि त्यानंतर सिव्हिलायझेशन आणि बाकीचे इव्होल्युशन आहे तर हे आपण ह्युमन बिंगचं इव्होल्युशन स्टडी केलं कंटेंट इझी आहे आपण स्टेट बोर्डमधून स्टडी केलेले वेणी चार्ट फॉर्ममध्ये जर तयार केलं तर हे तुमच्या जास्त लक्षात राहील सो आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन पॉईंट पाहिले फर्स्ट पॉईंट होता ब्रीफ अकाउंट ऑफ इव्होल्युशन आणि दुसरा पॉईंट आपण स्टडी केला तो होता ह्युमन बिंगचे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ मॅन ओके सो दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच्याबरोबरच आपला ओरिजिन अँड इव्होल्युशन हा जो लेसन आहे तो कंप्लीट झालेला आहे त्यानंतर या लेसनमधले जे एम सी क्यू आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे थँक्यू